मज्जा आहे बुवा एका मुलीची. का हो? वाढदिवस गोव्यात सेलिब्रेट करताय म्हणे. काय? अगं मीरा, समीर फोनवर बोलत होता कोणाशी तरी. काय बोलत होता आई? हेच की मीराचा वाढदिवस आहे, गोव्याला जायचंय. पण चुकीचं ऐकलं असेल मी. राहू दे जाऊ दे. समीर असं बोलत होता? अगं बाई, सरप्राईज होतं वाटतं. सॉरी सॉरी, जाऊ दे जाऊ दे, विसरून जा तू मीरा. आई तुम्ही नीट सांगा ना. अगं नाही, खरंच मी फोनवर असं ऐकलं की समीर गोव्याच्या हॉटेलचं बुकिंग करतोय. गोव्याच्या हॉटेलचं बुकिंग? कर्म माझं, सरप्राईज होतं आणि मी ते फोडलं. जाऊ दे ना मीरा, सॉरी बाई, विसरून जा. आणि प्लीज सांगू नको समीरला, म्हणजे असं काहीच नाहीये. बघूया आई, समीर आजकाल तसा खूप अनप्रेडिक्टेबल वागतो. काय करेल काहीच सांगता येत नाही. आई मी आले. हा वेडी कुठली. सामोडी काय चाललंय? इसी अदा पे तो हम फिदा है. ए गबगा फिल्मी. तू फिल्मी वागतोस ना, मम्मी फिल्मी बोलणार. आपली ना एक मस्त रोमॅन्टिक फिल्म असणार आहे. मेडेस का तू? इमॅजिन कर ना, आपण स्वित्झर्लंड मध्ये, समोर ट्युलिप्सची गार्डन्स आहेत आणि मी यश चोप्राच्या हिरोईन सारखी पांढरी जॉर्जेटची साडी नेसून तुझ्या समोर उभी आहे. हे बघ, सध्या ना आपण दोघं आपल्या रूम मध्ये आहोत आणि तू कशी उभी असलीस ना तरी माझं काम मला करावं लागणार आहे. करू दे प्लीज. मला माहितीये तू असं अनरोमॅन्टिक का वागतोयस ते. का वागतोय? म्हणजे जेव्हा मला सरप्राईज कळेल तेव्हा माझी रिएक्शन मोठी असेल. सरप्राईज? मला कळलंय. काय कळलंय? माझ्या बर्थडेला तू मला गोव्याला नेणारस ना. एक मिनिट, काय कुणी सांगितलं तुला? आईंनी. तू गोव्याचं बुकिंग करत होतास ना तेव्हा त्यांनी ऐकलं. अग आई सुद्धा ना यार, अर्धवट ऐकते. आणि म्हणजे तू मला गोव्याला नेणार नाहीयेस? हे बघ, हे बघ मीरा, ऐक ऐक मी सांगतो काय झालं ते. आमच्या ऑफिस मधली टीम ना गोव्याला चालले कॉन्फरन्स साठी. त्यांच्या बुकिंग बद्दल मी बोलत होतो. रोमॅन्टिक फिल्म कॅन्सल. तू करत बस तुझं का? ऐक ना मीरा, ऐक ना आपण एकत्र असलो ना की हे स्वित्झर्लंड आणि हेच गोवा. मस्का मारू नकोस ना. ह्या वर्षी मी तुला सोडतेय पण नेक्स्ट इयर तू मला माझ्या बर्थडेला गोव्याला नेणारस. कळलं? कळलं, परत सांगू नकोस. प्रॉमिस, नेक्स्ट इयर गोवा. आता काम करू दे मला प्लीज. हॅलो. एक मिनिट होल्ड कर. हा मेनका, काय झालं? समीर, माझ्या बाबांना ना हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलंय. का बरं, काय झालं? ते त्यांचं ना बीपी शूट झालं. अरे ते ना घरात चक्कर येऊन पडले. देवा. त्यांना कधी सर्दी खोकला पण झाला नव्हता रे. आणि त्यांना त्यांना झोपलेलं पण मी कधी पाहिलं नव्हतं. आणि आता डायरेक्ट आयसीयू मध्येच. मी येऊ का तिथे? इथे हो, कुठलं हॉस्पिटल ते सांग मला, मी येतो तिथे लगेच. नाही नाही, नको नको. म्हणजे ते काय ना की हॉस्पिटल मध्ये व्हिजिटर्स अलाउड नाहीयेत ना. पण अजूनही धोका टळला नाहीये रे.
आणि डॉक्टरांनी सांगितलं की अजून एक आठवडा तरी आराम करायला हवा. समीर घरचंच कोणीतरी हवं रे काळजी घ्यायला. नाही बरोबर आहे त्यांचं. समीर 16 तारखेला गोव्याला कॉन्फरन्सला जायचंय प्रेझेंटेशन साठी आणि मला ना काहीच सुचत नाही अरे म्हणजे मी काय करू मला कळत नाहीये. म्हणजे हा तू असतास तर म्हणजे मला काही टेन्शनच नसतं ना पण आता तिसऱ्या कोणाला तरी पाठवणं शक्य नाहीये ना. ते बघ मी नका पहिली गोष्ट तू आधी रिलॅक्स हो. तुझ्या बाजूचा प्रॉब्लेम मोठा आहे. तू आता तुझ्या वडिलांबरोबर राहा बाकी कुठलाच विचार करू नकोस ठीक आहे. आणि काही लागलं तर मी आहे. आय एम देअर फॉर यू. ओके थँक्यू समीर. चल बाय गुड नाईट. बाय बाय. अगं मेनकाचा फोन होता. तिच्या वडिलांना म्हणे आयसीयूमध्ये ॲडमिट केलं आहे आणि ते 16 तारखेचं तिला प्रेझेंटेशनचं टेन्शन आलं होतं म्हणून तिने डिस्कस करायला मला फोन केला होता. आणि इतक्या रात्री मला फोन आला ना मी पण घाबरलो. म्हटलं काहीतरी अर्जंट असेल म्हणून मी फोन रिसीव केला. तू आज झोपली होतीस ना तुझी झोपमोड न व्हावी म्हणून मी बाहेर येऊन फोन रिसीव केला. 16 तारखेचं प्रेझेंटेशन प्रश्नच आहे आता मोठा. मग फ्रँकली सांगू मीरा मी आणि मेनका सोडल्यास दुसरं कुणीही प्रेझेंटेशन करू नाही शकत. माझ्या टीममधलं तिसरं कोणी माझ्या डोळ्यासमोर असं येत नाही आहे. पण 16 तारीख तुझा वाढदिवस आहे ना. तुझा जा आणि प्रेझेंटेशन कर. ऑल इंडिया हेड्स येणार आहेत ना तिकडे. तुझ्या करिअरच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे. मला अशी संधी मिळाली असती तर आवडलं असतं पण ती तुला मिळाली. सोडू नकोस. हा तुझा वाढदिवस. अरे वाढदिवस काय तो दरवर्षीच येतो. आणि ह्या आधी काय आपण एकत्र वाढदिवस सेलिब्रेट केलेले नाही आहेत का. तुझा ऑफकोर्स तू जर असता असता छानच वाटलं असतं पण ठीक आहे तू आल्यावर सेलिब्रेट करू किंवा नेक्स्ट इयर आहेच ना. तू असं म्हणशील असं वाटलं नव्हतं मला. का मेनकाचा फोन आला म्हणून. समीर तिच्या वडिलांच्या बाबतीत जे काही घडलंय ते अनफॉर्च्युनेट आहे. तीच काय इनफॅक्ट कुणाच्याच बाबतीत असं घडलं तर ते चांगलं नाहीये. आता ती कॉन्फरन्सला जाऊ शकत नाही हे उघड आहे आणि तूही जर नाही गेलास तर इतके महिन्यांची जी तुमच्या टीमने घेतलेली मेहनत आहे ती वाया जाईल रे. आणि ह्याचं निमित्त मी होईन. मला नको आहे ते. ओय पण मला गिफ्ट हवंय. शॉपिंग केलंयस ना. आता सगळंच आत्ताच सांगायला लावलं असतं सरप्राईज काय राहणार. सरप्राईज अँड ऑल कडक तयारी केली आहे. अगं बाई म्हणजे एवढी सगळी तयारी चालली आहे पण नेमकं वाढदिवसाच्या दिवशी तू नाहीच आहेस का. हे बघ आई देशभरातल्या कंपनीतले ना महत्वाचे लोक या कॉन्फरन्सला येणार आहेत मला जावं लागेल. पण मी नाही जाणार असं तुला सांगता नाही कळणार. असं कसं सांगणार मी. का तू एक दिवस न गेल्याने किंवा जाणार नाही म्हणून सांगितल्याने तुझी कंपनीतली पद कमी होणार आहे का. असं नसतं आजी. कसं असतं ते मला सांगू नकोस. तुझं कॉर्पोरेट जग मला माहिती नसलं तरी सुद्धा मी ही 30 वर्ष नोकरी केलेली आहे. काही दिवस घरच्यांना द्यायचे असतात रे. मला माहिती आहे आजी पण या दोन्ही गोष्टी नेमके एकाच दिवशी आल्या त्याला मी काय करणार. हे प्रेझेंटेशन खूप महत्वाचं आहे आमच्यासाठी. गेले कित्येक महिने या प्रेझेंटेशनवर आम्ही काम केलेलं आहे. हे प्रेझेंटेशन चांगलं नाही ना झालं
तर आमच्या दृष्टीने खूप मोठं फेलियर असेल आमच्यासाठी. ऑफिसमध्ये आणखीन 100 माणसं असतीलच ना. हो, पण हे काम करू शकतील असं कमी आहेत आजी. आणि मीराचा वाढदिवस वर्षातून एकदाच येणार आहे समीर. हे बघ आजी, मला माहिती आहे, पण आजी मीच त्याला म्हणाले की तू जा म्हणून. तुला तर म्हणायलाच हवं, कारण तू यावरून रुसलीस तर परत एकदा तुझ्यामुळे संधी गेली असं म्हणायला हा मोकळा. नाही आजी, मी सुट्टी घेतली होती ना, आता आयत्या वेळी असली कारण आली त्याला मी काय करणार. हे बघ बाबा समीर, बायकोच्या वाढदिवसा पुढे कुठलंही कारण मोठं नसतं, हो की नाही हो आई? तू सांग ना तुझ्या बॉसला की मला माझ्या बायकोचा वाढदिवस सेलिब्रेट करायचा आहे. हे बघ आई, अशा वेळी ना अशी कारण देणं खूप बालिशपणाचं दिसतं ग. थोडक्यात काय तर तू 16 तारखेला गोव्याला कॉन्फरन्सला जाणार आहेस. 15 संध्याकाळी ठीक आहे, तुमचं सगळं ठरलेलंच असेल तर मी काय बोलणार. मला हे काही पटलेलं नाहीये, त्यातून निर्णय तुमचा आहे. समीर, एवढे दिवस कष्ट केले त्या प्रोजेक्ट साठी आणि शेवटाकडे आल्यावर हे असं, म्हणजे प्रेझेंटेशन चांगलं झालं पाहिजे रे. इतके कष्ट केलेत आणि कोणीतरी ते चांगल्या पद्धतीने मांडले नाहीत ना, तर वाया जातील. कोणीतरी नाहीच करायचं प्रेझेंटेशन. पण समीर, मला जाणव, मला माहिती आहे तुला शक्य नाही आहे ते. डोंट वरी, मी करेन प्रेझेंटेशन. खरंच मी करेन. थँक्यू सो मच समीर. आता थँक्यू काय, काम आहे माझं ते करावंच लागेल. नाही पण तरी सुद्धा थँक्यू सो मच. थँक्स लॉट. थँक्स लॉट. ए पण गोव्याला ना? हो मग जाईन मी. समीर, 16 तारखेला माहिती आहे मला, मीराचा वाढदिवस आहे. माहिती आहे मला, मी ऑलरेडी तिला सांगितलं, तिला काहीच प्रॉब्लेम नाही. थँक गॉड. ते आता तिच्यासाठी एक छान गिफ्ट घेण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. चल शॉपिंगला जाऊया. आता अगं काम, आणि तुला हॉस्पिटलमध्ये जायचं ना बाबांजवळ. समीर, तू एवढं करतोयस माझ्यासाठी तर एवढं नाही करू शकत. आपण आज दुपारीच जाऊया, दुपारी गर्दी कमी असते ना. नाही मेनका, मी जाईन अगं. समीर, तुला जर स्पेशल गिफ्ट घ्यायचं असेल ना तर मला नेण्याशिवाय तुझ्याकडे पर्यायच नाही. तुम्हाला ना बायकांसाठी गिफ्ट घेताच येत नाही. एका बाईला काय हवं असतं ते बाईलाच कळू शकतं. तू थांब, मी आले. हॅलो, बोल मोमू. 2 वाजता मीराला घेऊन मी सांगते त्या मॉलमध्ये या. मॉलमध्ये का? हे बघा, मी आणि समू 2 वाजता मॉलमध्ये जाणार आहोत आणि मीराने सर मला आणि समूला. हा बस 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 बस, कळलं सगळं कळलं. येते मी, लगेच येते. गुड, निघा लवकर. अगं मीरा, अगं तुला खूप काम आहेत का आता मीरा? हा म्हणजे किचन मध्ये थोडं. बर, बघते मग मी काय करायचं ते. काय करायचंय? अगं काही नाही, खरेदीला जाण्याचा विचार होता, पण राहू दे. गेले असते एकटीच, पण गर्दीत ना एकटीला धडधडतं, मला भीती वाटते म्हणून तुला विचारलं. एवढंच आहे? नाही, मी येते. अगं नको, तुझी कामं राहतील ना मग. ठीक आहे, काही हरकत नाही. मला 5 मिनिटं द्या, मी 5 मिनिटात तयार होऊन आले. ओके, आले. ये हो. काहीतरी गडबड आहे रे सध्या. कुठं?
कसली कसला भुंगा लागलाय तुमच्या डोक्यात सांगून टाका बरं. आज सकाळपासून मनात पाल चुकचुकती आहे. काहीतरी वाईट घडणार आहे या घरात. हो पण कशाची काळजी वाटते तुम्हाला नेमकी? मीराचा वाढदिवस. सगळी जय्यत तयारी झाली, सगळे उत्साहात आहेत आणि त्याच वेळेस नेमकं समीरला कॉन्फरन्ससाठी गोव्याला जावं लागलं. वाटतच नाही रे. पण आई यांच्या कंपन्यांमध्ये अशा गोष्टी होतात. कबूल आहे पण तरीही मनात शंका काय येते तेच कळत नाहीये. कुठं तरी पाणी मुरत आहे, नक्की मुरत आहे. हा मीरा बोल. हा समीर ऐक ना, मी आणि आई ना आज बाहेर जातोय. हा ठीक आहे ना. तू काय करतोयस? अग मी आताच मीटिंग रूम मध्ये शिरत होतो. मीटिंग? पण मग तुझ्या मागे ट्रॅफिकचा आवाज कसा काय? हा अग मी लंच साठी आलो होतो ना खाली, आता मी वरच चाललोय. ठीक आहे, मी तुला करतो नंतर फोन. ओके, मी घरी परत आलं की कळवते हा तुला. बाय. हा बाय. खोट का बोललास तिच्याशी? नाही म्हणजे तिला आवडणार नाही का? असं नाही आहे, सरप्राईज आहे ना तिच्यासाठी. असं कसं सांगू मी तिला? माझ्याकडनं तिला कधीच नाही कळणार. चलो एक सांगू. आज पहिल्यांदा तुम्हाला भेटल्यावर परक्यासारखं वाटलं. का? मी तुमच्या डोक्यावरचं ओझं घ्यायला तयार आहे पण तुम्ही उतरवायलाच तयार नाही. किती दिवस अशी माझी कामं तुला करायला सांगणार मी? तसं असेल तर मग यापुढे मी तुम्हाला कधीही भेटायला येणार नाही. प्लीज असं नको करूस ना. मग मी तुम्हाला काय मदत करू शकतो सांगा ना. जरा आडगावचं काम आहे. हुकूम करा तुम्ही. एका माणसाची माहिती काढायची. हा तर आपल्या व्यवसायाचा भाग आहे. कुणाचा जन्म दाखला हवाय? मेनका अगरवालचे वडील. मेनकाचा मेसेज पार्किंग लॉट. मीरा अग थांब ना, इकडे तो सरकता जीना म्हणजे एस्केलेटर असेल ग, मला ना जरा भीती वाटते त्याच्यावर आणि खूप गर्दी पण असेल. आपण पार्किंग लॉटच्या इथल्या लिफ्टने जाऊया का डायरेक्ट? हा ओके. भैया जी सीधा लीजिए. मला नाही सुचलंच नसतं खरंच. तू होतीस म्हणून लवकर खरेदी झाली आपली, नाहीतर मॉलमध्ये आलो ना मला भिरभिरतं, काय विकत घेऊ काय कळतच नाही. खरं तर मलाही मीरासाठी काहीतरी घ्यायचं होतं पण मी घेतलेलं तिला आवडेल की नाही माहीत नाही म्हणून नाही घेतलं. अजिबात मीरा माझ्या डाव्या बाजूला अजिबात बघू नको.